नमस्कार. कंटिन्युटी चॅप्टर जो आहे 12 सेकंड, तर त्याचं इंट्रोडक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ह्याच्यापूर्वी आपण कंटिन्युटी चॅप्टरचे दोन छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते, पण त्याच्यामध्ये थोडी क्लॅरिटी नव्हती, हा स्पष्ट येत नव्हता किंवा अक्षर दिसत नव्हतं, त्यामुळे आपण ते दोन्ही व्हिडिओ कॅन्सल करून त्या दोन्हीच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ आत्ता या ठिकाणी आपण डिव्हाइसवर करत आहोत. तर आपण स्टार्ट करू. कंटिन्युटी चॅप्टरमध्ये नेमकं काय काय बघायचं आपल्याला, तर त्यातलं पहिली टाईप आहे कंटिन्युटी ॲट पर्टिक्युलर पॉईंट. सेकंड टाईप आहे कंटिन्युटी इन अन इंटरवल, कंटिन्युटी इन अन इंटरवल. थर्ड टाईप आहे कंटिन्युटी फॉर दी रिअल व्हॅल्यूज. आता आपण स्टार्ट करू. पहिला कंटिन्युटी ॲट दॅट पॉईंट, फर्स्ट टाईप. तर त्याचे डेफिनेशन बघू आपण. इफ लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एफ ऑफ ए, देन एफ इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू ए. म्हणजे त्या फंक्शनचं लिमिट आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू हे दोन्ही जर सेम असतील एकाच पॉईंटला तर ते फंक्शन कंटिन्युअस असते, सेम नसतील तर त्याला आपण डिसकंटिन्युअस मिळतो. समजा एखादा फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर त्याची डिसकंटिन्युटी आपल्याला रिमूव्ह पण करता येते, डिसकंटिन्युटी आपण काढून पण टाकू शकतो, रिमूव्ह करू शकतो. तर दुसरी टाईप जी आहे याला आपण कंटिन्युटी इन अन इंटरवल म्हणतो. एफ इज डिफाईन इन क्लोज इंटरवल ए कॉमा बी सच दॅट सी बिलॉंग्स टू ए कॉमा बी. म्हणजे ए आणि बीचा मधला नंबर आहे सी. इफ लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू सी मायनस इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू सी प्लस इज इक्वल टू एफ ऑफ सी, देन एफ इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू सी. इफ सी बिलॉंग्स टू ए कॉमा बी देन एफ इज ऑल ओवर कंटिन्युअस इन ए कॉमा बी. म्हणजे काय, तर हे फंक्शन सीला जर कंटिन्युअस असेल आणि सी ही व्हॅल्यू ए आणि बीच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे ए आणि बीमध्ये सगळीकडेच ते कंटिन्युअस होते. एफ इज ऑल ओवर कंटिन्युअस इन ए कॉमा बी. आता लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू सी मायनस म्हणजे काय, तर लेफ्ट हँड लिमिट आहे आणि लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू सी प्लस म्हणजे राईट हँड लिमिट आहे. त्याच्यानंतर कंटिन्युटी हे जे टाईप आहे त्याच्यातले काही पर्टिक्युलर फंक्शन आपण बघणार आणि त्याच्यामध्ये त्याच्या कंटिन्युटी आपण डिस्कस करणार आहे. तर पहिला आहे पॉलिनॉमियल फंक्शन, ज्याचा इंडेक्स नॅचरल नंबर असतो आणि डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट असतो. तर हे फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस असते, एक्सच्या सगळ्या रिअल व्हॅल्यूला हे फंक्शन कंटिन्युअस असते. याच्यामध्ये कॉन्स्टंट फंक्शन पण आलं, लिनियर फंक्शन आलं, क्वाड्रेटिक आला, बाकी पॉलिनॉमियल आले, हे सगळे फंक्शन कंटिन्युअस असतात. याला आपण रॅशनल फंक्शन म्हणतो किंवा रेशो ऑफ पॉलिनॉमियल. हे जर कंटिन्युअस व्हायचं असेल तर याचं डिनॉमिनेटर डिफरंट फ्रॉम झिरो असलं पाहिजे, जी ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो. आता हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत, साईन आणि कॉस, हे एव्हरीवेअर कंटिन्युअस असतात रिअल व्हॅल्यू करता. त्यानंतर टॅन आणि सेक हे जे फंक्शन आहेत हे कंटिन्युअस असतात, फक्त एक्सची जी व्हॅल्यू आहे ती ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू असायला नाही पाहिजे. एक्स इज नॉट इक्वल टू टू एन प्लस वन इंटू पाय बाय टू म्हणजे काय, तर ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू ही नको. आणि कॉट आणि कोसेक कंटिन्युअस होण्यासाठी एक्स व्हॅल्यू नॉट इक्वल टू एन पाय. आता एन म्हणजे एन बिलॉंग्स टू झेड आहे, म्हणजे झिरो पण चालतं आहे एन या ठिकाणी. आता हे मॉडेलस फंक्शन आहे, मॉड एक्स मायनस ए, हे कंटिन्युअस कधी असतं आहे, फक्त एक्स इक्वल टू ए असतानाच, एक्स इक्वल टू ए असताना. याला आपण स्टेप फंक्शन किंवा ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन म्हणतो. तर हे फंक्शन इंटीजर व्हॅल्यूला डिसकंटिन्युअस असते आणि नॉन इंटीजर व्हॅल्यू असेल त्याला मात्र ते कंटिन्युअस असते. याला आपण स्टेप फंक्शन असं म्हणतो. आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ई रेज़ टू एक्स आणि ई रेज़ टू एक्स, तर हे कंटिन्युअस असतात रिअल व्हॅल्यू करता, कंटिन्युअस इन आर. लॉग एक्स एक्स ग्रेटर दॅन झिरो, ए ग्रेटर दॅन झिरो इज ऑल्सो कंटिन्युअस इन आर. आता ह्याच्यानंतर काही टाईप आहेत, समजा एफ आणि जी हे दोन फंक्शन आहेत, तर एफ प्लस हे जर कंटिन्युअस असतील तर एफ प्लस मायनस जी, एफ इंटू जी किंवा एफ अपॉन जी, फक्त ह्याच्यामध्ये जी इज नॉट इक्वल टू झिरो. इतर किंवा एफ ऑफ जी आणि जी ऑफ एफ हे कंटिन्युअस असतात. दोन फंक्शन जर कंटिन्युअस असतील एफ आणि जी, तर त्याचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करताना फक्त डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू झिरो किंवा फंक्शन ऑफ फंक्शन एफ ऑफ जी ऑफ एफ हे सगळे फंक्शन या ठिकाणी कंटिन्युअस असतात. तर हे इथपर्यंत
कंटिन्युटी चैप्टर जे आहेत त्याचे मेथड्स त्याचे फॉर्म्युले आपण बघितले. आता कंटिन्युटी चैप्टर आपल्याला नेमकं काय लागतं तर कंटिन्युटी का डिस्कस करतो म्हणजे काय करतो आपण तर त्या फंक्शनचं लिमिट काढतो आणि नंतर ती व्हॅल्यू या दोघाला इक्वेट करतो. मग त्यासाठी जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे लिमिट. तर आपण लिमिट चॅप्टरचं थोडक्यात रिव्हिजन करू. लिमिटमध्ये पहिल्यांदा काय आहे तर लिमिटमध्ये टोटल 5 मेथड्स आहेत. अल्जेब्रिक फंक्शनचं लिमिट आहे, ट्रिग्नॉमेट्रिक आहे, एक्सपोनेन्शियलचं लिमिट आहे, लॉगरिथमिक फंक्शनचं आहे आणि इन्फिनिटी मेथड आहे. अल्जेब्रिक फंक्शनमध्ये कुठल्या कुठल्या मेथड आहेत तर डायरेक्ट मेथड आहे एक, दुसरी फॅक्टर मेथड आहे, तिसरी LCM किंवा त्याला आपण सिम्प्लिफिकेशन मेथड म्हणतो, चौथी मेथड आहे रॅशनलायझिंग आणि पाचवी आहे इंडेक्स मेथड. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये 3 मेथड आहेत, एक सिम्प्लिफिकेशन मेथड आहे, दुसरी अँगल ॲडजस्टमेंट मेथड आहे, तिसरी सबस्टिट्यूशन मेथड आहे. एक्सपोनेन्शियलमध्ये इंडेक्स मेथड आहे, एक इंडेक्स ॲडजस्टमेंट मेथड, दुसरी रेसिप्रोकल ॲडजस्टमेंट मेथड, लॉगमध्ये एकच आहे मेथड आणि इन्फिनिटी मेथड. ही आपण अल्जेब्रामध्ये मोस्टली मॅक्झिमम प्रॉब्लेम अल्जेब्रामध्ये आहेत पण ह्याचे प्रॉब्लेम ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण येऊ शकतात, ठीक आहे, एक्सपोनेन्शियलमध्ये पण येऊ शकतात, लॉगमध्ये पण येऊ शकतात. असे झाले मेथड्स. आता लिमिट काय आहे तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, लिमिट एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल वेअर एल इज फायनाईट नंबर. ही लिमिटची डेफिनेशन थोडक्यात, एफ ऑफ एक्स ॲट एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल. तर लिमिटचे आपण आता फॉर्म्युले बघू. तर पहिला फॉर्म्युला आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे एक्स इक्वल टू ए ठेवलं आहे तर हे डायरेक्ट मेथडला आपण वापरतो. हा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो इंडेक्स मेथडचा आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू एन मायनस वन, एन इंटू ए रेस टू एन मायनस वन हा सेकंड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला जो आहे तो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा आहे, सॅन एक्स अपॉन एक्स लिमिट वन असतं आहे, एक्स टेन्स टू झिरो असताना टॅन एक्स अपॉन एक्स पण वन असतं आहे, एक्स टेन्स टू झिरो असताना ह्याच्या उलटं जरी आलं समजा एक्स बाय सॅन एक्स किंवा एक्स बाय टॅन एक्स तरी वन येतं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की ह्याच्यातला जे अँगल आहे एक्स तर तो रॅडियनमध्ये असला पाहिजे. मग ते एक्सपोनेन्शियलचे फॉर्म्युले आहेत, ई रेस टू एक्स मायनस वन बाय एक्स इक्वल टू लॉग ए आणि ई रेस टू एक्स मायनस वन बाय एक्स इक्वल टू वन, लॉग ए म्हणजेच वन आहे. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला लॉगचा आहे. एक्सपोनेन्शियलचं दुसरी एक मेथड आहे लिमिट एक्स टेन्स टू झिरो वन प्लस एक्स रेस टू वन बाय एक्स इक्वल टू ई आणि लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी वन प्लस वन बाय एक्स रेस टू एक्स इक्वल टू ई. हा जो फॉर्म्युला आहे शेवटचा तो लॉगचा आहे, एक्स टेन्स टू झिरो लॉग वन प्लस एक्स बाय एक्स इक्वल टू वन. हे आता डायरेक्ट आपल्या सिलेबसमध्ये असणारे फॉर्म्युले आहेत. आता आपण शॉर्टकट बघू, लिमिट काढण्यासाठी लागणारे जे शॉर्टकट आहेत ते आपण बघू. तर त्यात पहिला लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एम मायनस ए रेस टू एम अपॉन एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन इज इक्वल टू एम बाय एन एम अपॉन एन इंडायसेस रेशो इंटू ए रेस टू एम मायनस एन एम मायनस एन हा फॉर्म्युला. दुसरा ट्रिग्नॉमेट्रीचा शॉर्टकट आहे, वन मायनस कॉस के एक्स अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर बाय टू. समजा के ची व्हॅल्यू वन असेल तर ते वन बाय टू पण होत आहे या ठिकाणी. आता थर्ड आहे लिमिट एक्स टेन्स टू झिरो कॉस ए एक्स मायनस कॉस बी एक्स अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय टू. आता हे लिमिट एक्स टेन्स टू झिरो ए रेस्ट एक्स मायनस बी रेस्ट एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ए बाय बी हा फॉर्म्युला आहे. हा फॅक्टर मेथडचा फॉर्म्युला आहे, हे जे फॅक्टर आहे ते ए बीचे ए इंटू बी ए बी रेस्ट एक्स मायनस ए रेस्ट एक्स मायनस बी रेस्ट एक्स प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ए इंटू लॉग बी. त्याच्यानंतर फॅक्टर मेथडचा दुसरा फॉर्म्युला आहे, लिमिट एक्स टेन्स टू झिरो ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स मायनस टू अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ए स्क्वेअर. आता हे दोन्ही फॉर्म्युले इंडेक्स ॲडजस्टमेंट आहेत, ए प्लस बी एक्स अपॉन ए प्लस सी एक्स रेस टू वन बाय एक्स इज इक्वल टू ए रेस टू बी मायनस सी अपॉन ए. इथं पण तेच आहे सेम, फक्त इन्फिनिटी आहे, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस सी रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू बी मायनस सी अपॉन ए. हा झाला इंडेक्स ॲडजस्टमेंटचा फॉर्म्युला, झिरो आणि इन्फिनिटीचं म्हणजे लॉगचा फॉर्म्युला. इंडेक्सचा आणखीन एक फॉर्म्युला ए रेस टू टू एक्स अपॉन फॅक्टर मेथडचा आहे, टू ए बी रेस टू एक्स प्लस बी रेस टू एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ए बाय बी होल स्क्वेअर. त्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू झिरो लॉग ए प्लस एक्स मायनस लॉग ए मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू टू अपॉन ए. तर इतके शॉर्टकट मेथड आपण या ठिकाणी बघतो. आता ह्याच्याशिवाय एक सगळ्यात मेन शॉर्टकट मेथड लिमिटमध्ये आपण वापरतो
तर त्याला आपण एल हॉस्पिटल रूल असं म्हणतो. तर ती मेथड आपण कधी वापरतो एल हॉस्पिटल रूल, तर प्रॉब्लेम 0/0 असलं पाहिजे किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीमध्ये असलं पाहिजे, तरच आपल्याला एल हॉस्पिटल रूल वापरता येतं. आणि जोपर्यंत ती 0/0 आहे, इन्फिनिटी/इन्फिनिटीमध्ये आहे, तोपर्यंत आपण वापरू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं डेरिव्हेटिव्हचं नॉलेज असणं गरजेचं आहे. समजा हा प्रॉब्लेम आहे, लिमिट एक्सटेंड्स टू f(x)/g(x)=f(x) डेरिव्हेटिव्ह आहे f'(x)/g'(x). आपण आणखीन 0/0 असेल किंवा इन्फिनिटी/इन्फिनिटी तर पुन्हा डिफरन्शिएट करू शकतो f"(x)/g"(x)). आता शेवटची एक मेथड आपली बाकी आहे ज्याला आपण इन्फिनिटी मेथड म्हणतो, तर त्याची शॉर्टकट आपल्याला या ठिकाणी बघायचं. डायरेक्ट जर सॉल्व करायचं असलं प्रॉब्लेम तर त्यातली जी हायेस्ट टर्म आहे त्याने आपण डिवाईड करू शकतो इन्फिनिटी मेथडमध्ये आणि मग लिमिट ठेवून सॉल्व करू शकतो. पण शॉर्टकट वापरायचं असेल, समजा आता रेशो ऑफ पॉलिनोमियल आहे असं आणि इथे m=n आहे, तर हे त्याचं लिमिट असतं a1/b1 पहिलं. जर हे सेम असेल mn, पण m<n> असेल तर त्याचं लिमिट 0 येते, आणि m>n असेल तर त्या केसमध्ये एक्झिस्ट होत नाही. आता त्याच्यामध्ये रॅशनलायझिंग प्लस इन्फिनिटीचे काही शॉर्टकट आहेत, हे फर्स्ट आणि सेकंड √x(√x+a)-√x+b, तर ते a-b/2 आहे, आणि हे x=∞√x²+ax+b-x=a/2 असं येतं. तर आपण कंटिन्युटी चॅप्टरमध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत त्याचे फॉर्म्युले कुठले आहेत ते बघितले, त्याच्यानंतर आपण लिमिट चॅप्टरचं रिव्हिजन घेतलं, त्याच्यामध्ये मेन सिलेबसला असणारे फॉर्म्युले, त्याच्याशिवाय शॉर्टकट इतकं बघितले. आता ह्याच्या पुढे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू. प्रॉब्लेम घेत असताना शक्यतो आपण त्याच्यामध्ये शॉर्टकट मेथडचा वापर करू, आणि मोस्टली आपण शॉर्टकट मेथड ह्या एल हॉस्पिटल रूलचा वापर करून त्या ठिकाणी कम्प्लीट करू. थँक्यू.